स्वच्छ काय पोवाड्या पण घेतल्या आणि लावणी पण घ्या. लावणी का आली, लावणी का निर्मिती सांगतो, कारण जेव्हा भारतीय सैनिक लढायला जायचे पूर्वीच्या काळामध्ये तेव्हा तुम्हाला पोवाड्याच्या माध्यमातून लावणी शिकवली जायची. लावणी का शिकवायची, तर आमचे सैनिक इन्क्रॉस व्हायचे आणि त्यानंतर मग लावणीला वेगळं रूप मिळालं. अशा पद्धतीने लावणीचं उगम झालं. आता आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण दोन संघ मातोबर बघत आहात. एका साईडला डेंजरस आणि एका साईडला विचार करा संघ तुम्हाला बघायला मिळतो. किंगफिशर, किंगफिशर संघ म्हटला की दीपक ह्याचं सुंदर फलंदाजी तुम्ही बघितली. आणि मगाशी युसुफने विचार केला की कबड्डीची स्पर्धा येतात 11-12 तारखेला राजेश शेवपत्रे चषक मॅटवर स्पर्धा होते. माझ्या माध्यमातून समालोचन तुम्हाला तिकडे बघायला मिळेल. सतत दुसरं वर्ष आपण हार्मोनच्या मैदानावर मॅटवरची कबड्डी बघणार. 11 आणि 12 मेला यायचं हार्मोनच्या मैदानावरती आणि भरघोस आमंत्रण घ्या. शिवगंधर परिवार, शिवगंधर्व म्हटलं म्हणजे जिथे ढोल ताशाचं पथक आपण भोसरवर बघत आहात, त्यांच्या माध्यमातून तिकडे आपण मॅच बघणार आहोत. खूप मोठी कबड्डी स्पर्धा, जिल्ह्यातील कबड्डी स्पर्धा असणार आहे. आणि आपण निश्चितच मोठमोठ्या कबड्डीचा घेणं, गत वर्षीचा आपण नॅशनल चॅम्पियन हरियाणा जिंकून आपण जिंकलो. आणि वाड्याचा तो खेळाडू जो महाराष्ट्राचा कॅप्टन म्हणून पाहिलं त्याला आपल्याला भेटायला वैदेव वाडे मॅडम यांची एक मोठी उत्कृष्ट अशी टुर्नामेंट गत वर्षी झाली ती देखील आपण पाहिली. जाऊया मॅच आतमध्ये. पहिला षटक हातोडा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो अभय. आपल्या सरकारला पुढचा चेंडू अभय इथे बघी. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, हा काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. सरळ हातामध्ये चेंडू जातो, एक क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आरोपण बघत आहात. पुन्हा शेकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. गॅप सुटला इथे, बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणीत चौका. बाई काय आवाज दिला त्याने महाराष्ट्राचा. बॅक फुटला गेलाय, चेंडू खेळायचा, चेंडू पण थोडासा आतमध्ये येतोय. ऑफब्रेक चेंडू तिकडे बघायला मिळाला आणि टायमिंग चुकला जातोय. निर्धाव चेंडू हात, चांगलं कम बॅक केलं गोलंदाजाने. हा गोलंदाज तुम्हाला बघायला अभय सुशील आणि अभय याचं द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण बघा. राजेश शेवटी चषक आपण पाहतात. पुन्हा इथे बाकी बॅक फुट चेंडू, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. शेवटपर्यंत चेंडू नजर ठेवत असताना अफलातून टॅलेंट, सुंदर क्षेत्ररक्षण हाताळताना आपण बघत आहात. ते म्हणजे निश्चितच खेळाडूकडनं इथे बाकी ड्राईव्ह केला, उत्कृष्ट कवटा. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा, चेंडूला बघितलं सरळ पायामध्ये फुटवर पडला आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला पारी पुस्ती बेगम बडी बेगम. पुण्याच्या आपल्या सरकारला पुढचा चेंडू, पॅडलशिप, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आणि इथे त्याचा चेंडू सीमा पडे. क्षेत्ररक्षण अफलातून केलं होतं, फिनिशिंग करता आलं नाहीये. आणि ज्याप्रमाणे चित्ता एखादा शिकार प्रेम जातो आपण बघितलं. सर्वात कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नावतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने जिता जागता जनू सहिताने. कान बोलला छाती ठोकून. धन्यवाद. तुला टीम मीटिंग कमी करायची आहे, टाइम इज ओव्हर. चल आपण वेळेचं महत्व सांभाळा. काय सुंदर आपण ऐकलात तो म्हणजे पोवाडा. फक्त शिवाजी महाराजांचं आपण अनेक ठिकाणी बघतोय, फक्त अफजल खानचं वध बघितलं म्हणजे त्याही पेक्षा खूप काही शिवाजी महाराजांनी केलंय. या 4 दिवसांमध्ये संपूर्ण गाथा तुमच्या महाराष्ट्राची इथपर्यंत मांडली जातील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा असतो दीपक ज्याने पहिल्या सामन्यात पुरस्कार घेतला होता. उत्कृष्ट कबड्डीपटू, उत्कृष्ट हॉलीबॉलपटू म्हणून अनेक खेळामध्ये प्रावीण्य दाखवणारा, स्टेट लेवल नॅशनल गाजवणारा हा खेळाडू आपण पाहतात. गत सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा शेता गोलंदाजी हाताळताना आपण मिलिटरी मॅन बघत आहोत. आहा काय भारतीय सैनिकाची रूपरेषा बघायला मिळते. जब तक सिने में जान है तब तक हिंदुस्तान की छान है. लढूंगा तो सीन के लिए, जीवूंगा तो देश के लिए, अशा पद्धतीचं भारतीय सैनिक आपण बघत आहात. इथे बघा धावसंख्या, एक निवड धावसंख्या होते ती मैदानाच्या आतमध्ये 13 धावा. पुन्हा हुरेन आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू हाटाटा राईट राऊंड तेज तरार गोलंदाजी. इथे बाकी सरळ चेंडू जातो मिडविकेटच्या हातामध्ये. इथे बाकी नैधाव चेंडू हाताळा जातो. सलामी चेंडू आपण बघत एका साईडला दीपक आणि एका साईड सुशील. सुशील पुन्हा शेकदा बघूया. आहा नो बॉल दिला आणि इथे पॅडलशिप देखील बघायला मिळतो. 1+1 आणि इथे 2 धावाने विचार जर केला तर फरकात धावसंख्या लागली जाते ती 15 धावा. अतिशय सुंदर आयोजन.
पुन्हा एकदा गोलंदाजी आपण बघत आहात. 15 धावा फरकावर लागल्या जातात. काय सुंदर क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलंय. अगोदर ठरून खेळला होता त्याच्यामुळे फटका तंदुरुस्त झाला नाही. कारण गोलंदाजाने हेरलं की हा कशा पद्धतीने खेळू शकतो. इथे बाकी धावसंख्या एक ने वाढली जाते. धावसंख्या होती ती 16 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण विचार केला, एका साईडला किंगफिशर आणि एका साईडला डेंजरस. किंगफिशर प्रथम फलंदाजी जे करत असं आपण पाहतात. ओहो हो, मैंने पहिले कहा था जगा देंगे तो लोग आपको भगा देंगे. जर आपण बसमध्ये बसतोय दुसऱ्या सीटला जागा ठेवली जास्त ट्रेन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि इथे जर विचार केला गडी बाद होतो पहिला. चला नॉन स्ट्राईक वाल्याने जाऊ नका. रूल्स आहेत, तुम्ही तुमच्या जागेवर उभं राहा. बाकी तुमचा जो स्ट्राईक आउट होतो त्याला जाऊन द्या. आता बाकी छोटा पॅकेज बडा धमाका. म्हणून म्हटलं जाते बडी बडी शहरो मे छोटी छोटी बातें होती आहे की छोटी छोटी बडी बडी बातें होती. त्याच्या पद्धतीचा हा जो फलंदाज जातोय आणि या फलंदाजचं नाव आहे ते म्हणजे आलम. बघूया काय कानमंत्र दिला जातो. दीपक नावाचा मोठा फलंदाज असतो मैदानाच्या आतमध्ये. एका साईड विचार केला तर किंगफिशरने पहिला सामना आरामात जिंकला. एका बलाढ्य संघाला पराभूत केलं. 46 धावा केल्यानंतर 47 धावा करता तब्बल 23 धावाने तो सामना गेला. दीपकांच्याकडे बघितला. हा इथे बाकी चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. सुसाइड सुसाइड याला म्हटलं जाते. अति घाई मस्तात नाही ना निगाहे देखा ना कुछ किया दौड़ पड़े तब तो गेंद पकड़ लिया और आपको रन आउट करके भगा दिया. डीजे करायला पाहिजे तुमचं जाऊया. नवीन फलंदाज झाला. आता बाकी तुम्हाला एका भागीदारीची चांगलं कॉन्सन्ट्रेशन मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल आणि भागीदारी करून तुम्हाला सुसज्ज अशी धावसंख्या उभी करेल. कारण बॅक टू बॅक दोन विकेट टमूत पर्यंत आणि पूर्ण जबाबदारी पुन्हा एकदा डावखर. आता नवीन फलंदाज तुम्ही बघत आहात तो म्हणजे दिनेश. तर षटकर सोबत 2 आणि फरक धावसंख्या लागल्या 16. चांगली बॉलिंग करत असताना आपण विचार करतोय तुम्हाला पाहायला मिळतो डेंजरस संघ पहिलं षटक हाताळलं. दोन्ही षटकात 16 धावा. आता बाकी तुम्हाला बघायला मिळते तो गौरव नावाचा गोलंदाज कुठेतरी बाकी लगाम दिला गेला. दुसऱ्या षटकात पंगोप केला गेला. टिचून अशी गोलंदाजी केली गेली आणि 16 धावा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी दीपकने टॅप केला. सुंदर टॅप बघायला मिळतो. तीच लाईफ तीच फॉर्म तोच बॅटिंगचा स्टाईल यामध्ये दीपक यांच्याकडे बघायला मिळतो. बॅक टू बॅक इथे चौका पाहायला मिळतोय. उलटा चेंडूचा फायदा घ्यायचा होता. इथे बाकी सुंदर टॅप बघायला मिळतो. काय सुंदर फलंदाजी दीपक यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळतोय. राजाच्या दरबाराप्रमाणे प्रतिहल्ला करताना लोकांची मन जिंकून आज बाकी किंगफिशर संघासाठी मोठा खेळाडू म्हणून तुम्हाला पुनश्च दाखवलं. बघ बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करत दीपक तुम्हाला पाहायला मिळतोय. पण निश्चितच आयोजनाचं कौतुक आहे. एका खाडीच्या भागामध्ये जिथे पाणी साचलं तिथे बाकी सुंदर तुम्हाला फ्लडलाइट उभ्या करून राजे शिवछत्रपतीचं छप केलं गेलं. प्रत्येकाने हट्ट पकडला की ही टुर्नामेंट खेळा. कारण मॅन ऑफ द सिरीजची मोठी ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळेल. एलईडी टीव्ही बघायला मिळते. तुम्हाला बायसिकल बघायला मिळते. अशा प्रकारचे मोठमोठे बक्षीस असणार आहे. चला आपलं जीवन सांभाळा. इंजर्ड होऊ नका. अनेक वर्ष तुम्हाला खेळायचं आहे आणि तुम्ही आभादित असाल तर तुम्हाला पुढचं आयुष्य देखील जगायचं आहे. म्हणून इंजुरी पासून राहायला पाहिजे. पण खूप सुंदर आयोजन राजे शिवछत्रपती चषपाचे जे माझे शिलेदार आहेत त्यांना मानव
घ्या दिलार मेंदीचं सुंदर भांगडा पंजाबमध्ये आम्हाला तुम्ही घेऊन गेलात. बघा गुजरातमध्ये संपूर्ण भारताचं दर्शन या चार दिवसात तुम्हाला गायनात केलं जाईल. पुन्हा शंभरच्या चार तुम्हाला खेळून चौकार लागोपाठ मारलेत. पुन्हा दीपक इथे बाकी खोदून काढला जातोय. एखाद्या शिक्षकाने एखाद्या शिष्याला कसं घडवावं आणि बघता बघता कलेक्टर कसं व्हावं याचं वित्तीय उदाहरण दीपक नावाच्या फरंदाजे तुम्हाला बघायला मिळतंय. खूप सुंदर गाणं तुम्ही ऐकता. लोकांना झोपण्यात जागा करण्याचं काम करत आपण बघत आहात. राजेश शिवरे चषक चार चौकार मारण्याचा किमया इथे साजरा आहे. पुन्हा बाकी ड्राईव्ह केला इथे चेंडू सर हातामध्ये. थोडा चेंडू खोलवर होता कारण बॅट्समन पुढे गेल्यानंतर चेंडू मध्ये आला. ड्राईव्ह करण्यासाठी ब्लॅक झाला आणि इथे बाकी चेंडू दीर्घ हटला जातो. एकंदरीत जो विचार केला तर तिसरा षटक मार्ग असतो. 32 धावा फरकावा लागल्यात. पहिल्या सामना 46 धावा करून देलवाडी संघाला पराभूत करण्याची किमया तिथे मॅन ऑफ द मॅच ठरला होता. सामना पुरस्कार तोच हा पर्यंत दीपक. पुन्हा एकदा इथे बघा ड्राईव्ह केला चेंडू सरळ जातो. एक धाव तुम्ही बघायला मिळते. चांगलं षटक्षण हाताळलं गेलं. धाव संख्या एक निवाडून 33 धावा होते आणि जमेची बाजू कशी आहे तर पुन्हा स्ट्राईकवर शेवटच्या ओव्हरमध्ये दीपक तुम्हाला बघायला मिळतं. आता पण षटकं टाकली गेली 3 आणि फरकात धाव संख्या 33. प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघत आहात तो म्हणजे किंगफिशर संघ. तुम्हाला बाकी पुन्हा एकदा आपला बॅटिंग चेंडू आग ओतताना बघायला मिळतो. ज्याने पहिल्या सामन्यात 19 चेंडू 29 काढल्यात आणि आता एकंदरीत विचार केला आता देखील खूप चांगली बॅटिंग करताना ज्याने लागोपाठ 4 चेंडू 4 चौकार मारण्याचा पराक्रम केला आणि फरकात धाव संख्या 34. आपण बघत आहात मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातला पहिला गुस्सा सामना. एका साईडला प्रथम फलंदाजी करत असताना किंगफिशर आणि दुसऱ्या साईडला ओहो इथे बाकी कमबॅक केलाय आणि इथे धावपास होते. सप्रिपाईज केलं स्वतःचं विकेट दान केलं त्याने. बघितलं की माझ्यापेक्षा मोठा खेळाडू इकडे बघायला मिळतोय आणि गडी जातोय. बाद दुसऱ्या गडी होतोय आणि फरकात धाव संख्या लागला जी पाहायला मिळते ती 34 धावा. जाऊया. खूप चांगली कमबॅक केल्या गोलंदाजांनी. त्या गोलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे अनुज. टॅप केलाय. काय सुंदर टॅप बघायला मिळते. मला तर वाटतं या खेळाडूचं लग्न झालं. कधी घरामध्ये वॉशिंग मशीन जर बिघडली तर कपडे जावा या फरकावर लागला जातात. काय क्लास फलंदाजी करताना बघायला मिळते. पुनश्चित इकडे पाहायला मिळतं. इथे निरीक्षण केलं योग्य पद्धतीने चेंडू सोडला गेला. अवांतर धावांची धावसंख्या 1 ने वाढली जाते आणि 39 धावा या फरकावर लागला जात आहे. काय फलंदाजी दीपक करून तुम्हाला पाहायला मिळते. ओ हो प्रत्येक चेंडू हा आपल्या भाग्यात नसतो. इथे बाकी हा टॅपचा चेंडू होता पण मोठा ताकदीने फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे बाकी गडी बाद होतोय आणि एकंदरीत जो विचार केला फरकावर धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 39. आम्ही तुमच्यावर सांगण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीत विचार केला दीपक सरांनी जोरदार 22 धावाची उत्कृष्ट खेळी. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा आपल्या संघासाठी खेळताना. आता बाकी नवीन फलंदाज गेला तो पाहायला मिळतोय तो अरविंद. बघा अरविंद नावाचा फलंदाज आपल्या संघासाठी किती हातभार राहतो. कशा पण धावा करतो आपल्या संघाला पुढचा देऊन टाकताना. अंजनची खूप चांगली फलंदाजी इथे गोलंदाजी बघायला मिळते. वाट बघत राहिले कुठे फेकू का इथे फेकू आणि तिथे बघता बघता वेळ कोणाच्या बापासाठी थांबत नाहीये आणि एक धाव पूर्ण होते आणि धावसंख्या होते 40 धावा या फरकावर लागल्या जात आहेत. शेवटच्या चेंडू इनिंगचा 10 सरासरी धावा काढताना आपण प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही विचार केला तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे किंगफिशर भीमनगर संघ ऑपोजिट डेंजरस. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू खूप चांगली गोलंदाजी हाताळला. इथे बघा ओहो कम बॅक केलाय. खूप चांगला कम बॅक केलाय. या षटकात फक्त धावा दिल्यात त्या
7 म्हणजे 3 षटक 33 आणि 64 षटक स्कोर चांगलं वापरलं गेलं. एकंदरीत विचार केला धावसंख्या झाली ती 40 विजयासाठी डेंजर संघाला 41 धावा करीत. जाऊया डीजे कडे. हल्ली मासे बाजार आलेत. आतापर्यंत वर्षभरात मासे मिळले नव्हते पण आता हल्ली भेटतात. या ना कोळी वाड्यात कोकण पट्टीमध्ये आपण कोकण वैभव मिंडळ मिळणार कोकण किनारा आपल्याला म्हटलं जातात आणि असंख्य हा भाग म्हटला की मच्छी खाणार का जाता तुम्ही कोळी वाड्यात. मगापासून फक्त एक देखील कोळीगिरी वाजवलं नाही. माहोल बनवा लोकांना येऊन द्या घरात. आज आगवणचा गावच्या गाव इकडे यायला पाहिजे कारण यानंतर बाकी आगवणचा संघ खेळताना बघायला मिळतो. दैवत आपण पुणे मुंबई हायवेवर गेल्या कारल्याच्या डोंगरावर तुम्हाला एकवारी मातेचं मंदिर बघायला मिळते आणि एकवीरा म्हटले की निश्चित नवसाला पाण देवी. असंख्य कोळी आगलोगाची मानाची दैवत म्हणून त्याला मानलं जाते. नवस मागितलं नवस फेडलं जातं आणि नवस पूर्ण केलं जाते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला धावा करायची. 41 फलंदाज आहे तो तुषार आणि गोलंदाज विवेक वीरेंद्र आणि आलोक सलामीची जोडी. तुषार नावाचा गोलंदाज पहिला चेंडू टटवलाय. सुंदर क्षेत्रक्षण सज्ज केलं. धाव बिन निर्धाव चेंडू हाताळत जातोय. 41 धावा तुम्हाला इथे बाकी विजयासाठी करायच्या. आपण बघत आहात राजेश शिवछत्रपती चषक डेंजरस विरुद्ध किंगफिशर. ओ इथे बाकी चांगलं निरीक्षण केलं गेलं. चेंडू पडल्याचा थोडासा आतमध्ये आला. सुरुवातीला चेंडू वाटला की जाईल पण अपब्रेक बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू सुंदर पंचगिरी या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळते. ज्याने धर्मवीर चषकामध्ये सुंदर पंचगिरी केली असे तुम्हाला आमचे उन्हाटचे पंच म्हणून बघायला मिळेल. इथे बाकी बॅट एखाद्या हलक्या ड्रॉ केला. दोन बॅट डॉट गेल्यानंतर कुठेतरी सिंगल धावा काढायची जबाबदारी पार पडली जाते. आपलं खातं खोललं गेलं आणि एक धावाने शिव विचार केला. धावसंख्या होते 1-3 चेंडू खर्च करावे लागले एक धाव करण्यासाठी कारण टप्पल 41 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. आपण बघत आहात राजेश शिवतपे चषक या मानाचा मुजरा द्यावा या चषकाला अशा पद्धतीचं एक मानांकित यावर्षी 24-25 मोठी स्पर्धा तुम्हाला इथे पाहायला मिळते. आयोजक तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे राजेश शिव छत्रपती ग्रुप 45 पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी सुंदर ड्राय बघायला झालं होतं पण ऐन वेळी हातातून चेंडू निसटला गेला आणि ते बाकी 4 धाव फरकावा लागला जातो. पाटील आपण कुठे असाल तर कृपया संपर्क करा. आयोजक आपले वाट पाहतात. संतोष पाटील आमचे समालोचक उंबरोळी मॅन फॉर्म. आपण कुठे असाल तर कृपया संपर्क करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फरका धावसंख्या लागल्या जातात 5. पुन्हा एकदा आलोक तुषार नावाचा गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत केल्या. 41 धावा या विजयासाठी डेंजरस संघाला. पुन्हा चार षटकाला पोहोचला. बॅकफुटला गेलाय. इथे बघा जोरदार अपील केली. यस नोचा कॉलिंगमध्ये एक धाव बघायला मिळते. थ्रो मध्ये ताकद नव्हती. थ्रो जरूर केला पण थ्रो हळूवार गेला. तिथपर्यंत पोहोचू शकला खेळाडू आणि बघता बघता एक धाव फरकावर पूर्ण होते आणि फरका धावसंख्या लागल्या जातात 6. सहा धावा या फरकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण बघत आहात. किंग फिशर विरुद्ध डेंजरस राजेश शिव छत्रपती चषक आयोजित राजेश शिव ग्रुप. आपण 45 मैदानावर आपण बघत आहात. पुण्याच्या आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बघा पॅनल सेव्ह केलाय. डिक्लेअर झोन चेंडू जाईल आणि एक धावाने जो विचार केला तर धावसंख्या होती ती 7. आपण पंच म्हणून बघत आहात. धीरज मोरे एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळतो. प्रशांत पाटील आणि एका साईडला विचार केला तुम्हाला मला भिले वेंटाच्या आपण मागितलं म्हणतो म्हणजे समीर खान. हे 3 पंच प्रोफेशनल मुलीकडे बघायला मिळतात. पहिलं षटक संपलं आणि फरका धावसंख्या लागल्याची 7. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज प्लीज. टीम मीटिंग कमी करायची आहे. टीम मीटिंग कमी करायची आहे. डेंजर किंगफिशर. चला आपण बघत आहोत.
आता बाकी 18 चेंडूवर 34 धावांची आवश्यकता. जर तुम्ही विचार केला तर 7 धाव फलकावर लागल्या गेल्यात. तुम्हाला विचार 41 धाव विजयासाठी आणि गोलंदाज तुम्हाला बघायला भेटेल. सुशील नावाचा गोलंदाज एक अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी टाकण्याचे काम करतोय. और टॅप केलाय, टॅप मध्ये ताकद नाही आहे. यस्तो कॉल इनिंग बाकी बघायचं आहे. पंच डिसिजन नो आउट आहे आणि बॅट्समन रिव्ह घेत या. समीर जी या, आउट दिलाय तुम्ही पण बॅट्समन रिव्ह घेतलाय. सॉफ्ट डिसिजन आउट आहे. बघूया इथे रिव्ह घेतला जातोय. बाकीच्या 12व्या खेळाडू तिकडे बघू नका, आमचे पंच तिकडे बघतील. यस, असे 12व्या खेळाडू असायला पाहिजे. दोन्ही संघाच्या काबिले तारीफ करून गर्वान घेतो की हे काम होणार चाहिए. रुल्स रेग्युलेशन को फॉलो करना है. हमें क्या मालूम है, तो बल्लावर गेंद देखना है, वहां उनको काम करने के लिए रखा है. पूरे रात भर जगेंगे, इसीलिए व्हाइट टी शर्ट दिया है. अच्छा काम करो, जो अच्छा काम करो उसको व्हाइट कहते हैं, गंदा काम करो उसको ब्लैक कहते हैं. मालूम है ना, तो ये बड़ा काम उन लोग कर रहे हैं. निश्चितच इथं आपण बघत आहात पंच काय डिसिजन देतील. आपल्या जागेवर जाऊन तो डिसिजन इकडे डिक्लेअर दिलाच जाईल. जे बाकी रफेल घेतलाय तो म्हणजे फलंदाज आणि आउट. तशा पद्धतीने मोठा गडी तंबूत पडतो आणि बाद झालाय तो इनफॉर्म फलंदाज वीरेंद्र नावाचा. आणि आता बघूया कशा पद्धतीने हा सामना रंगतोय. यानंतर बाकी तुम्हाला याच गावातल्या एका माची समाजाचा संघ मिथना राजा म्हणून ज्याला म्हटला जातात, तो जोगनादेव. जोगनादेव आहेत की नाही, आवाज नाही तुमचा. जय जोगनादेव आहेत की नाही. ओके, बघा कशा पद्धतीने चप्पा चप्पा त्याने भरला गेला. जाळं पसरं व्हायचं, बोई माशी पकडायची, चिंबोरी आली की पटकन धरायची. अशा पद्धतीने जाणी या समाजावर राज्य केलं तर मिथना राजा संघ तुम्हाला बघायला मिळेल. आणि खरोखर आयोजकांचं जेवढं मनापासून कौतुक करावं लागेल. एका खाडीमध्ये एक नंदनवन तयार केलं आणि जब्बीर खान आणि आमचं नाना मॅन फॉर्म उमरोळी यांचं जेवढं रोशन नाना यांचं जेवढं कौतुक करावं. ज्या पद्धतीने त्याने फ्रंट लाईट चालू केला, एक सुंदर डेकोरेशनचा बिझनेस चालू केला आहे आणि दिवसाच्या रात्रीच्या अंधारामध्ये हे भव्यदिव्य प्रकाश टाकून इथे बाकी मॅचेस बघायला मिळतात. जाऊया नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अभय हा देखील नामांकित फलंदाज, चांगली फलंदाजी करण्याचं काम त्याच्याकडे बघायला मिळतो. बॅकफुटला गेला, चेंडूला कट केलाय, चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. थ्रो करेपर्यंत एक धाव ही फलकावर बहाल केली जाते. आणि एका धावेचा जर तुम्ही विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 8 धावा या फलकावर, 41 धावा ह्या बाकी तुम्हाला विजयी करायचे आहेत. निश्चितच 11-12 तारखेला हार्मोनियमच्या मैदानावर या कबड्डीचा मनमुराद. मॅटवर कबड्डी जे आपण प्रो कबड्डी बघतो तशा पद्धतीचं वेल नॉन ऑर्गनायझेशन आपण शिवगंधर्व परिवारातर्फे बघत आहात. ती देखील राजेश, ओहो सुंदर शॉर्ट पॅरलशिप बघायला मिळतं. पण तेवढाच उच्च दर्जाचा आलम नावाच्या खेळाडू क्षेत्र बघायला मिळतंय. काय क्लास फलंदाजी बघायला मिळते. या फलंदाजीच्या बळावरच देखील सामना जिंकला होता. पहिला सामना आपण साई कृपा दिलवाडीला पराभूत करताना पाहिला. 46 धावाचं आव्हान दिलं होतं, 23 धावामध्ये गारद केलं, तेव्हा तब्बल 8 चौकार अडवण्याचं काम या सर्व क्षेत्रक्षकांनी केलं होतं. आणि तीच बाजू तुम्हाला बघायला मिळते. चला आमच्या पालघर, ओहो हो इथे बाकी मोठा विकेट टंबून जातोय, मोठा विकेट टंबून जातोय. आणि आमच्या बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष परिषद ठाकूर, आपण कृपया मंचावरती यायचंय, आपलं आमंत्रित केलं जात आहे. आपण इथे आलात आपला राजे शिवछत्रपती चषकाचे आणि पालघर क्रिकेट असोसिएशनचे कोणते देखील मेंबर आले असतील, कृपया आपण या आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपण सन्मानाने तुम्हाला बोलवलं जाते. आपण कृपया करून मैदानाच्या खाली किंवा बाजूला उभे राहू नका. जे जे मेंबर असतील आम्हाला दिसत नसतील, कृपया करून आपण या, आवर्जून आपल्याला तिकडे पाहू, सन्मान दिला जाईल. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो अविनाश. अविनाश म्हटला की सर्वांचा नाश करण्याचं काम त्याच्याकडे दिलं गेलं. जब्बीर खान खूप चांगला, आपले रुल्स रेग्युलेशन फॉलो केले जात आहेत. आणि अशा पद्धतीने ह्या शिकण्याच्या गोष्टी आहेत. आप अगर क्रिकेट खेळते है, अंडर आर्म खेळते, रुल्स फॉलो आहे, हे शिकणे की बात आहे. की पे रुकना है, क्या करना है, निश्चित तुम्हाला खूप बघायला मिळतंय. अतिशय सुंदर आयोजन, अंडर आर्मचा महासंग्राम या पालघर तालुक्यात बघायला मिळतो. सर्वात जास्तीत जास्त मॅचेस या तुम्हाला अंडर आर्मच्या बघायला मिळतो. पुण्याच्या सरकारचा पुढचा चेंडू इथे बघा, ड्राईव्ह करा चेंडू, ताकदवर चेंडू, मिस शॉट लागला जातो. क्षेत्रक्षण येईपर्यंत एक धाव ही पूर्ण होते. आणि आता बाकी धावसंख्या पुढे ढकली जाते. धावसंख्या होते 3-9, म्हणजे स्कोरर म्हणून काम करतात ते शुभम ठाकूर. शुभम ठाकूर जॉबला आहेत, 3 दिवस सुट्टी टाकलाय. राजे नाही जाणार, उद्या सुट्टी आहे. इथे बघा चेंडू थरम्यात एक धाव बघायला मिळतो. खूप चांगलं गोलंदाजी वापरत 2 षटक संपली आणि 2 षटकाचा समापनानंतर फरकात धावसंख्या लागलाय ती 10. परीक्षित ठाकूर साहेब म्हणजे पल्ली भाऊ यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेल सौभाग्यवती चेतना मात्रे ताईंच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. परीक्षित भाऊ या, पल्ली भाऊ यांचा सन्मान, याचा सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल.
कॅमेरामॅन हे चित्र आपण टिपायचे आहेत. मेहुल पाटील नेटवर्क आणि अनेक डिजिटलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. चेतनाताई या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. परीक्षित ठाकूर साहेबांचा सन्मान असणार आहे. आपण पाहतोय पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नक्कीच आणि पॅराडाईस संघाचे फाउंडर ज्यांनी एक संघ मागील 27-28 वर्ष पासून जोपून ठेवलाय त्या संघाचे फाउंडर आहेत. परीक्षित ठाकूर साहेबांचा सन्मान चेतनाताईंच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेचे सन्मान चिन्ह आपण पाहतो आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. खूप खूप धन्यवाद सर पण आलात या स्पर्धेला नक्कीच आपली भेट दिली. खूप खूप धन्यवाद. आपण वळूया सामन्याकडे. इकडे अप्रतिम सामना रंगतोय. कॉमेंट बॉक्स मध्ये असतील दीपकजी संकेसर यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद युसुफ. इतिहास मोठी मॅच आज किंगफिशरचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने शेल्डिंग सुधारलाय किंगफिशरची अफलातून जितचं अफर तुमचं बॅटिंग बॉलिंग पेक्षा तुमचं क्षेत्ररक्षणाकडनं पाहायला मिळते. अतिशय मोठी रंगदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. 41 धावा विजयाचं आव्हान दिलं असताना थोडासा कोलमंटाला पाहायला भेटतो. तुम्ही डेंजरस संघ दीपकची खूप चांगली फलंदाजी. दीपकने पुन्हा या सामन्याने 22 धावा काढल्यात. पुन्हा आता षटक हाताळतोय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये एकच धाव दिलाय आणि आतापर्यंत 2 चेंडू 2 षटक आणि 2 चेंडू टाकून 11 धावा म्हणजे 30 धावा हव्या आहेत 10 चेंडूमध्ये. 10 चेंडू 30 धावांची आवश्यकता. पुन्हा दीपक आपल्या शेकायला पुढचा चेंडू. इथे बाकी इथे बाकी झेल घ्यायचा होता. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. यावर कमरेवर हात दोन मिटा काय होत नाही. एकदा संकट आलं की त्याला पळवायचं असते आणि आलेली संधी ही पुनश्च घ्यायची असते. इथे बाकी झेल सुटला जातो. ट्रायच केली नाही आणि धावसंख्या 1 ने वाढून 12 धावा या फरकावर झालेलं. खूप चांगलं षटक हातला दीपक नावाचा तुम्हाला अष्टपैलू खेळाडू किंगफिशर संघाकडनं भिन्न नंबर संघाकडनं खेळताना पाहतात. आपण बघत आहात राजेश शिवशर्मा चषक. ओ बॉक्स आउटचा विकेट. लालच दिली फ्लाईट दिला बॅट अगोदर फ्लो झाली आणि सरळ चेंडू जातो बॉक्स आउटच्या बाहेर. बॉक्स आउटचा विकेट तुम्हाला दिला जातोय. गुणादेव असा बघायला मिळेल ऍक्च्युअली विजेता यांचा बाकी सामना. पुन्हा खूप चांगले गुणादेव हाताळतात. दीपक नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. ओ खोलवर टप्प्यात चेंडू टाकला गेला. चेंडू ड्राईव्ह करत चेंडू जातो शॉर्ट पॉईंटच्या रिझल्टला. एक धाव बघायला मिळते आणि एका धावाचे विचार जर तुम्ही केलात तर 13 धावा या फरकावर तुम्हाला पाहायला मिळतात. आज पहिल्याच दिवशी देखील तुम्हाला एवढे प्रेक्षक बघायला मिळतात आणि एक निश्चितच ब्रँड टुर्नामेंट म्हणून या टुर्नामेंटचं नाव घेतलं गेलं. आपण धर्मवीर चषक पाहिलं, दहिसरची मॅच पाहिली, त्यानंतर कौतुक करील ती म्हणजे साई एकता. इथे बघा ड्राईव्ह केला फ्लाइंट होत आहे चेंडू पण सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं गालावर चाटून गेला. ज्या पद्धतीने काय बाळा कसं आहे असं म्हटलं जातं ना एखाद्या मावशी भाच्याकडे बघते बाळा खूप दिवसांनी तशा प्रेमाने चेंडूने किस केलं आणि इथे बघता षटक संपले 2 आणि फरक धावसंख्या लागल्या त्या 13 3 षटक 13 धावा. काय गोलंदाजी हाताळली डीजे. चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. गोलंदाज तुम्हाला पाहायला भेटतो ब्रिजेश. आम्ही ब्रिजेश पाहिला तो पवन सुत नवनीत संघाचा आता धार नाही राहिली पण काय सामने गाजवतो. अक्षरशः कांगालिक गाजवलाय, हृदय क्रिकेट गाजवलाय तो ब्रिजेश. वय झालं की माणसाचं थोडस फिटनेस कमनेस होते पण त्या ब्रिजेशचे षटक पाहिले. 6 चेंडू 3 धावा 2 धावा नसतात. ओहो इथे बाकी सुंदर षटक होता तो चेंडू जातो. महापालिकेने 4 धावा आणि या 4 धावांचे अंतर कमी होते पराभवाचं आणि धावफरकावर लागला जातो त्याचा 10 धावा 17. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढे चालू ब्रिजेश. आहा इथे बाकी सरळ चेंडू टाकला जातो यष्ट्यांवरती. यष्ट्यांचा वेद घेऊन 3 बोल्ड होते. तंबूत परत एक अजून एक खेळाडू 5वा गडी मला वाटतं तंबूत परत जातो आणि फलका धावसंख्येची 17. फळचं नाव आहे ते म्हणजे अभिषेक. अभिषेक म्हटलं की बच्चन घराण्याचा तो वारस असं प्रत्येकाने पाहायला गेला. एक वाईट घोषित केलं गेलं. वाईटच्या रूपात धावसंख्या झाल्या तर 18 धावा या फरकावर लागल्यात. काय बक्षीस आहे तो प्रत्येकाने या बक्षिसा पोटी प्रत्येकाने हट्ट धरला की आम्हाला खेळायचं रिक्वेस्ट केली आमच्या बॉक्स असोसिएशनला आणि शेवटी आयोजकांनी देखील सांगितलं चला आपण प्रत्येकाने खेळ. ओहो फिल्डिंग सुंदर केली पण त्याहीपेक्षा एक अवर्सचा रन दिला. 2 धावांची धावसंख्या होते ती 20 धावा. अजून देखील 21 धावांची आवश्यकता. चेंडू उरलेत ते
दोन एक जाऊची आवश्यकता. यानंतर बाकी चला जय जोगनादेव बी तयार राहायचं कर्णधार बॉक्स मध्ये या टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन हजर राहायचं आहे. जेवढा वेळ वाचून मॅच बघा. इथे बघा चेंडू टटवला आहे सरळ जातो चेंडू ऑनच्या दिसेलला निर्धाव चेंडू. इथे बाकी अजून 21 धावाने शेवटचा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी हाताळी चारही गोलंदाजी तुषार ब्रिजेश दीपक आणि सुशील जेवढं कौतुक करा वेल प्लेड आणि खरोखर किंगफिशरचं कौतुक करायला पाहिजे. या पद्धतीने अष्टपैलू खेळ पुन्हा एकदा दीपकने केलाय आणि बघूया बॅक टू बॅक दीपकच मॅन ऑफ द मॅच ठरेल का. ओ यस निश्चितच या सामन्याचा देखील मॅन ऑफ द मॅच दीपक ठरतो आणि दोन्ही कर्णधारांना यायचं नाणेफेकीसाठी. आपण जुळतोय सामनावीरचा पुरस्कार देण्यासाठी